आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर राजापूर शहरातही काल मुसळधार पाऊस झाला। अतिवृष्टीमुळे अर्जुना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी शहरात घुसलं। आजही इथली पूरस्थिती कायम आहे। आमचे प्रतिनिधी संदेश सावंत यांनी इथल्या परिस्थितीचा घेतलेला आढावा पाहूयात। वर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसाने राजापूरवासियांना दणका दिलाय। आपण या ठिकाणी बघू शकतो की राजापूरची जी अर्जुना नदी आहे, या अर्जुना नदीला आज पहिल्याच पावसामध्ये, पहिला जो मोठा पाऊस आला, या पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलं। आणि आता जवळपास राजापूरची जी नदीकाठची जी बाजारपेठ आहे, ही नदीकाठची बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसते। छोटी छोटी दुकानं असतील किंवा इथली आजूबाजूची जी दुकानं असतील, बस स्टँड आहे, ही सर्व ज्या गोष्टी आहेत, या सर्वपणे पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की कोणतीही आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली नाही। केवळ यापूर्वी पावसाळ्यापूर्वी ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या होत्या जिल्हा प्रशासनामार्फत, त्यापैकी कोणतीही उपाययोजना या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। म्हणूनच इथल्या व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं आज पहिल्याच पावसामुळे नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काही लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा आपण आता चर्चा करणार आहोत। काय नेमकी परिस्थिती झाली पहिल्याच पावसामध्ये? दरवर्षीप्रमाणे पाणी साचायचं ते साचतच आहे। शासनाने करोडो रुपये खर्च केलेत, पण जे खर्च ज्या पद्धतीने करायला पाहिजे होते त्या पद्धतीने केलेले नाही आहेत। करोडो रुपये हे पाण्यात गेल्याचं आज आपल्याला दिसत आहे। प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी फिरकलेला नाही। म्हणूनच आपत्कालीन व्यवस्था ही शासनाची आहे। शासनाची आपत्कालीन व्यवस्था केवळ प्रात्यक्षिकांपुरतीच मर्यादित आहे असं म्हणावं लागेल। जी 24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहिते सह संदेश सावंत, राजापूर, रत्नागिरी। अजून पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, मात्र अर्जुना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी हे सध्या शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेलं आहे। राजापुरातली परिस्थिती त्यामुळे निश्चितच गंभीर अशी निर्माण झालेली आहे, कारण नदी काठालाच असलेली जी बाजारपेठ आहे त्यामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं जे आहे आर्थिक नुकसान या ठिकाणी होताना दिसून येत आहे। तर आणखी काही दिवस असाच हा पाऊस राहिला तर पूरस्थिती निर्माण येण्याची शक्यता आहे। 24 तास एक पाऊल पुढे।